सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला हे तुम्ही तांदळाचे आणि चवळी आणि शेंगदाणे वापरून आज मी घावण तयार करणार आहे. आणि हे खूप छान होतात घावण, असे जाळीदार होतात आणि मऊसर असे राहतात, खूप चविष्ट लागतात. आता ही रेसिपी तयार करणार आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी घावण तयार करणार आहे. अलिबागमधील काही ठिकाणी हे असे घावण तयार करतात, खूप चविष्ट हे घावण होतात आणि चवळी आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. जर हे घावण सकाळी तयार केले तर अगदी दिवसभर अगदी मऊसूत असे राहतात हे घावण आणि खूप चविष्ट आणि टेस्टी लागतात. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. ह्या वाटीच्या मेजरने 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आहेत ते मी ह्यावेळेला डोश्यांसाठी जाड्याचे तांदूळ घेतलेले नाही, जो आपण घरात भात करतो बारीक कोलमचा, तेच तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी डोसे अगदी मऊसरच होतात. तर हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1/2 वाटी चवळी आहे आणि 2 चमच शेंगदाणे आणि थोडेसे मेथीचे दाणे 1/2 चमचा. आता हे सगळं आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून 2-3 पाण्यात धुवून भिजत ठेवून देणार आहे. आता तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे. आता पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत तांदूळ चवळी, तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, शेंगदाणे आणि मेथीचे दाणे. आता 4 तास भिजत ठेवणार आहे. आता हे तांदूळ आहेत ते 4 तास झालेले आहेत, चांगले भिजलेले आहेत तांदूळ आणि चवळी, शेंगदाणे आणि मेथीसुद्धा भिजलेली आहे. आता तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे. असे चाळणीवर तांदूळ घेतलेले आहेत, सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर हे तांदूळ आहेत ते पसरवून ठेवायचे. तांदूळ आहे ते पसरवून ठेवून देणार आहे. सगळं पाणी ह्याच्यामधलं निघून गेलं पाहिजे तांदळामधलं. आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता चवळी, शेंगदाणे आणि मेथी एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि बारीक करून घ्यायचं, पाण्याचं थोडंसं प्रमाण घ्यायचं आहे बारीक करताना. आता हे चवळीमध्ये आणि शेंगदाण्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी 2 चमचे. आता मिक्सरला बारीक करून घेते. आता हे मिक्सरला बारीक झालेले आहे चवळी आणि शेंगदाणे. हे आता तांदूळ आहेत ते 15 मिनटं तरी असेच पसरून ठेवायचे आणि फॅन चालू करायचं, मग पटकन सुकले जातात ते. आता हे तांदळामधलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे, असे कोरडे तांदूळ झालेले आहेत आणि मी कापडसुद्धा चेंज केलेलं आहे, कारण का तांदूळ पटकन कोरडे होण्यासाठी दुसरं कापड घ्यायचं, मग लगेच कोरडे होतात. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर मिक्सरला बारीक करून घेते. तर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता चाळणीने चाळून घेणार आहे. चाळणीने पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे. हे असं चाळून घ्यायचं पीठ. आता सगळे तांदूळ आहेत ते मिक्सरला मी बारीक करून घेते. तर तांदूळ आहेत ते सगळे एकदम बारीक झालेले आहेत आणि हे इथे तांदळामधली भरड आहे ती जरा आता हे पेच करून घेणार आहे. आता इथे हे तांदूळ एकदम बारीक झालेले आहेत आणि हे गाळणीने चाळणीने चाळून घेतलेले आहे, थोडंसं असं भरटसर राहिलेलं आहे 2 चमचे, त्याचे आता मी पेस्ट तयार करणार आहे पहिल्यांदा. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे, या ग्लासच्या मेजरने 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये जी भरड आहे तांदळाची गाळणीने गाळून घेताना चाळणीने ती घालून घ्यायची आहे. त्या पिठाचा अंदाज घेऊन चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमच साखर घालून घेणार आहे. साखर जास्त हवी असेल तर जास्त घालू शकता. तर पाण्याला उकळी येईपर्यंत उकळून घ्यायची आहे. ही छान अशी पेस्ट तयार झाली की गॅस बंद करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग पीठ मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये.
हे पाणी आहे ही पेस्ट, ती नंतर थंड करून घ्यायची, नंतर मग पीठ घालून घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे, ही पेस्ट तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेणार आहे. आता ही पेज आहे ती एकदम थंड झालेली आहे. जर चाळणीने चाळवताना जर तुम भरट आलं नाही हे पीठ, तर त्यातलं त्या पीठातलंच पेस्ट तयार केली तरी चालेल. 2-3 चमचे घ्यायचे तेच पीठ आणि ते पाण्यामध्ये टाकायचं आणि उकळवून घ्यायचं, ती पेस्ट तयार होते. आता ही थंड झालेली आहे. तर पिठामध्ये ही चवळी आणि शेंगदाणे बारीक केलेले ते टाकून घ्यायचे आणि ही पेज आहे ते पिठाचा अंदाज घेऊन टाकायची, थोडी थोडी टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाण्याचा अंदाज घेऊन टाकून द्यायचे आहे. जास्त पण घट्ट करायचं नाही हे पीठ आणि एकदम पण पातळ नाही, मीडियम ठेवायचं आहे. आणि हे पेस्ट जेव्हा तयार करता तेव्हा जर पाणी कमी झालं तर दुसरं थंड पाणी ह्याच्यामध्ये घातलं पिठामध्ये तरी चालेल. तर हे छान असं फेटून घ्यायचं आहे 5 मिनटं. अजून पाण्याची गरज आहे मला ह्याच्यामध्ये. हे असं पातळ करून घेतलेलं आहे, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. असं पीठ करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं छान असं फेटूनसुद्धा घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून देणार आहे आणि एक रात्रभर असंच पीठ येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आणि मग सकाळी ह्याचे घावण तयार करणार आहे. तर झाकण ठेवून दिलेलं आहे पीठ येईपर्यंत. आता हे पीठ ठेवून रात्रभर ठेवलेलं आहे पीठ, आता आलेलं आहे का बघूया. मस्त घावणचं पीठ आलेलं आहे छानपैकी. तर चांगलं ढवळून घ्यायचं, असं 2-3 मिनटं ढवळायचं, नंतर मग घावण टाकून घेणार आहे. आता इथे मी असा पांढरा कांदा घेतलेला आहे खालून कट करून, त्याला तेल लावून घ्यायचं आणि हे तव्याला सगळं तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पांढरा कांदा नसेल तर ब्रशने लावलं तेल तरी चालेल. तर तवा गरम झालेला आहे, गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि स्लो फ्लेमवर घावण टाकून घ्यायचे आहे. तर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं 1 मिनिटभर. आता झाकण काढून घेतलेलं आहे, खालून तयार झालेलं आहे, उलट करून घ्यायचं. तर घावण तयार झालेलं आहे मस्त जाळीदार. आता मी दुसरा टाकून घेणार आहे. पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि तेल लावून घ्यायचं आहे. घावण टाकून घ्यायचं. आता उलट करून घेते. जाळीदार घावण तयार झालेलं आहे. आता मी सगळे घावण आहेत ते तयार करून घेते. जाळीदार असे घावण तयार झालेले आहेत, एकदम मऊसर होतात हे घावण आणि दिवसभर सुद्धा ठेवलेत तरी असे मऊसरच राहतात. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.